नमस्कार वारणा महाविद्यालय ऐतोडे खुर्द तालुका वाळवा जिल्हा सांगली मी प्राध्यापिका स सुषमा विलासराव जाधव इतिहास विभाग बी ए भाग एक पेपर नंबर दोन जो मराठाकालीन राजनीती समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था आहे सेमिस्टर दोनसाठी यामधील जे पहिलं प्रकरण आहे राजनीती या राजनीती प्रकरणामधील आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ याविषयी माहिती घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जून सोळाशे मध्ये झाला महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती या कल्पनेमुळे शिवरायांच्या मराठी साम्राज्याला चेतना मिळाली या समारंभात शिवरायांना छत्रपतीपद देऊ करण्यात आलं तसंच न्यायदानाचे अधिकारही छत्रपतींकडेच असल्याने राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक ही करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे असे होते पंतप्रधान अमात्य सचिव मंत्री सेनापती सुमंत पंडितराव आणि न्यायाधीश या आठ प्रधानांचं हे मंडळ असल्या कारणामुळे या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्यास अष्टप्रधान मंडळ हे नाव देऊ केलं होतं यानंतर आपण या मंडळातील पदं कोणाकोणास दिली होती आणि त्यांची कामं काय हे आपण पाहू यामध्ये पहिलं पद आहे ते म्हणजे पंतप्रधान हे मोरोपन त्रिंबक पिंगळे यांना देऊ केलं होतं शिवरायांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचं सर्वोच्च मंत्री म्हणून त्यांचं स्थान होतं शिवाजी महाराजांनंतर महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असायचा पंतप्रधान पदाला वार्षिक पगार हा मिळत असे जे पद होत ते म्हणजे पंत सचिव हे अण्णाजी पंत दत्तो यांना दिलेलं होतं शिवरायांच्या पंत्र पत्र व्यवहारावर किंवा पत्रव्यवहार सांभाळणे जमीन महसूलाच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे स्वराज्याचे दप्तर सांभाळणे ही कामे यांच्याकडे होती पंत सचिवांना वार्षिक दहा हजार होऊन पगार होता तिसरं जे पंत पद आहे ते म्हणजे मंत्री हे दत्ताजी पंत त्रिंबक यांना देव केलं होतं यांच्याकडे महाराजांचे खाजगी कारभार भोजन व्यवस्था वैयक्तिक संरक्षण याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती त्यांना वार्षिक दहा हजार होऊन पगार हा मिळत असे त्यानंतर चौथं पद होतं ते म्हणजे सेनापती हे अंबीरराव मोहिते यांना देऊ केलं होतं शिवाजी महाराजांच्या सैन्यांची घोडदळ व पायदळ विभागाचा प्रमुख म्हणून हा सेनापती सेनापती हे पद होतं स्वराज्याच्या सर्व सैन्यांवर सेनापतींचे अधिकार होते कोणत्याही युद्धाची आण आखणी करायची असेल तरही सेनापतीकडे पद सेनापती हा करत असे स्वराज्याला कायम उत्कृष्ट सेनापती मिळत गेले त्यांना वार्षिक दहा हजार होऊन पगार मिळत होता पाचवं जे पद आहे ते म्हणजे पंत सुमंत रामचंद्र त्रिंबक यांना हे पद देऊ केलं होतं परराष्ट्र संबंधातील व्यवहार सांभाळणे महाराष्ट्रातून हेरा सॉरी परराष्ट्रातून हेरांच्या मदतीने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावं लागत होतं पंत सुमंत हे जे पद होतं याला वार्षिक दहा हजार होऊन पगार यानंतरचं पद आहे ते म्हणजे न्यायाधीश निराजी पंतरावजी यांना हे पद देऊ केलं होतं स्वराज्याचे सरन्यायाधीश म्हणून ओळखले जाणारे दिवाणी व फौजदारी गुन्ह्याबाबत खटले चालवून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते त्यांना वार्षिक दहा हजार होऊन पगार मिळत होता सातवं पद आहे पंडितराव दानाध्यक्ष रघुनाथराव पंडित यांना हे पद देऊ केलं होतं धर्म खात्याचे प्रमुख म्हणून दानधर्म करणे पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे यज्ञ करणे ही कामे त्यांची होती त्यांना वार्षिक दहा हजार होऊन पगार दिला गेला होता आणि आठवं जे पद आहे ते म्हणजे पंत अमात्य यामध्ये रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील महत्वाचा मंत्री असल्याने स्वराज्यातील सर्व महलांचा एकूण जमा खर्च बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे काम या अमात्य या पदाचे होते या मुजुमदारांचा वार्षिक बारा हजार होऊन पगार होता अशा पद्धतीने हे अष्टप्रधान मंडळ होतं यानंतर आपण या प्रकरणातील अष्टप्रधान मंडळाची जी वैशिष्ट्य प्रमुख वैशिष्ट्य आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राजकारभाराच्या सोयीसाठी कामाची विभाग याचे सरसुबेदार हरजी म्हाडिक हे प्रामुख्याने तो विभाग सांभाळत होते म्हणजेच स्वराज्याचे हे जे चार विभाग आहेत विभाग पाहता महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मोर त्रिंबक पिंगळे दत्ताजी त्रिंबक व अण्णाजी दत्तो यांनी सरसुबेदार म्हणून कामगिरी पार पाडल्याचे दिसते यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मुलकी कामाचा लष्करी कामाप्रमाणे दर्जा छत्रपती शिवाजी महाराज जसे महान सेनानी होते तसेच ते कुशल प्रशासकही होते एखादा प्रदेश ताब्यात आला की लगेच लगेचच महाराज आपला मुलकी अंमल निर्माण करत लष्करी मोहिमेत शौर्य गाजवून नावलौकिक मिळवण्याची संधी आपणास मिळावी असे प्रधानांना वाटे महाराजांनी तशा संधीही त्यांना दिल्या मुलकी कामास त्यांनी लष्करी काम कामगिरीहून प्राधान्यक्रम देऊ केला कार्यक्षम प्रधानांचा त्यांनी गौरवही केला दीर्घकाळ त्यांना त्या पदावर काम करण्याची संधी दिली पाचवं वैशिष्ट्य आहे प्रधानांवर राजकारभाराची संयुक्त जबाबदारी राजकारभार चालविताना आपल्या प्रधानमंडळात जबाबदारीची जाणीव राहावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्वपूर्ण कागदपत्रे तह करार मतदार निकालपत्रे यावर मुख्य प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत यांनी आपली मुद्रा करावी असा दंडक घालून दिला महाराजांच्या या दूरदृष्टीने प्रधानमंडळात संयुक्त जबाबदारीची जाणीव विकसित झाली राजकारभारात कार्यक्षमता निर्माण झाली हेन्री ऑक्झिंटेन म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यात जो व्यापारी करार झाला त्यावर महाराजांच्या अनेक मंत्र्यांनी आपल्या मुद्रा केल्याची दिसून येते सहावं वैशिष्ट्य आहे अष्टप्रधान मंडळातील पदे वंश नाहीत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील कोणतेही पद हे वंश परंपरेने दिले नाही जोपर्यंत त्यांच्या ठिकाणी स्वराज्याबद्दल निष्ठा प्रामाणिकपणा व कर्तबकारी आहे तोपर्यंत ते पदावर राहत महाराजांनी अकार्यक्षम प्रधानास पदावरून दूर केल्याचे दिसते तुकोजी चोर माणकोजी तोंडे नेताजी पालकर हे फार दिवस सेनापती पदावर राहिले नाहीत त्यांच्यानंतर सेनापती पदी आलेल्या प्रतापराव गुजरांनी पराक्रम गाजविला ते बहलोलखानावर चालून गेले असता मारले गेले याचे महाराजांना अतिव दुःख झाले प्रतापरावांच्या कुटुंबाविषयी सहानुभूती असल्याने महाराजांनी प्रतापरावांची कन्या राजारामास केली मात्र प्रतापरावांचे सेनापतीपद त्यांच्या पुत्रास दिले नाही त्यानंतरचं पद वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अंतिम अधिकार हे छत्रपतींकडेच पंतप्रधान मंडळ राजकारभाराच्या सोयीसाठी असले तरी सर्वोच्च अधिकार मात्र छत्रपतींच्या हाती होते छत्रपतींनी प्रधानमंडळास सल्ला मानल्यास त्याप्रमाणे प्रधान सल्ला देत असत प्रधानांचा सल्ला मानवयासचा की नाही ते छत्रपती ठरवित असत छत्रपतींच्या आज्ञेनुसार प्रधानमंडळास आपापल्या आपा खात्यांचा कारभार पार पाडावा लागत होता हाती अंतिम व सर्वोच्च अधिकार एकवटले असले तरी त्यांनी सतत जलकल्याणासाठी त्याचा वापर केला त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रधानास जहागिरी ऐवजी रोख पगार छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जहागीर देव केली नाही जहागीर प्रथेमुळे सरंजामशाही येते सरंजामदार मध्यवर्ती सत्तेच्या अडचणींच्या काळात बंडखोरी करून सवता सुभा ताटतात महाराजांनी हा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रधानांना जहागिरीऐवजी रोख पगार देऊ केले पेशव्यांना दरवर्षी पंधरा हजार होन। अमात्यास दरवर्षी बारा हजार होऊन व इतर सर्व मंत्र्यांना दरवर्षी दहा हजार होऊन एवढे रोख वेतन केले त्यानंतरचं नववं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रधानांची बदलती संख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांची पदसंख्या आठ असली तरी प्रधानांची संख्या नऊ होती राजाभिषेक प्रसंगी असणाऱ्या प्रधानमंडळात आठ ऐवजी नऊ प्रधान होते अमात्यपदावर रामचंद्र निळखंट व नारू निळखंट या दोघा बंधूंची नियुक्ती केली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडात प्रधानमंडळाच्या कारस्थानामुळे छत्रपती संभाजी प्रधानमंडळांवरील विश्वास नष्ट झाला होता परिणामता सेनापती व पंडितराव या दोन प्रधानांव्यतिरिक्त इतर प्रधान निष्क्रिय निश्... ठरले थर... पंडितरावपदी असणारा कवी कलश हा मुख्य प्रधानाहून महत्त्वपूर्ण ठरला छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात अष्टप्रधान मंडळाचे पुनर्जीवन झाले त्यांनी रामचंद्रपंत अमाते यांना हुकूमत पन्ना हा किताब देऊन जादा अधिकार देऊ केले तसेच परशुराम पंथांना प्रतिनिधी हे पद देऊ केले अशा प्रकारे प्रधानमंडळातील संख्येत स्थित्यंतरे होत राहिली पुढचं वैशिष्ट्य आहे प्रधान मंडळात ब्रह्मवृद्धांचे वर्चस्व सतराव्या शतकातही चातुर्वर्ण्य पद्धतीची चौकट भक्कम होती ब्राह्मण वर्गाचे समाजावर वर्चस्व होते लिहिणे वाचणे अध्ययन करणे ह्या गोष्टी त्यांच्याच हाती होत्या इतर सर्व शिक्षणांपासून फार दूर इतर वर्ग शिक्षणांपासून फार दूर दूर होता छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारणासाठी शास्त्र व विद्या पारंगत असणारे लोक हवे होते व ते त्यांना ब्राह्मण समाजात मिळाले प्रत्येक जातीतील चांगल्या गोष्टी महाराजांनी उभारणीच्या कार्यात मार्गी लावल्या मराठा जातीच्या क्षत्रियत्वाला लढवय या वृत्तीला पूरक असे सेनापती पद त्यांना देऊ केले पुढील वैशिष्ट्य आहे प्रधानांच्या सहाय्यक अधिकाऱ्यांची निवड छत्रपतींमार्फत प्रधानांच्या सहाय्यक अधिकाऱ्यांची निवड करण्याचा अधिकार छत्रपतींकडे होता सहाय्यक अधिकाऱ्यांच्या निवडीबाबत महाराज संबंधित खात्यांच्या प्रधानांचा सल्ला घेत असतील मात्र अधिकारी अधिकारी निवडीचा अधिकार प्रधानांना नव्हता प्रधान ज्यावेळी दौऱ्यावर किंवा लष्करी मोहिमेवर असत त्यावेळी त्यांच्या अनुपस्थितीत काम पाहणाऱ्या मुतालिक या अधिकाऱ्याची निवड ही महाराज स्वत करत होते बारावं वैशिष्ट्य आहे अकार्यक्षम प्रधानांची पदांवरून हकालपट्टी अकार्यक्षम प्रधानांना महाराजांनी फार काळ पदावर ठेवले नाही तुकोजी चोर माणकोजी दहा तोंडे हे फार दिवस पदावर राहिले नाहीत तर उद्धटपणे नेता उद्धटपणामुळे नेताजी पालकरही सेनापती पदास मुकले पेशवेपदाबाबतही महाराजांनी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये नरहरी आनंदराव यांची पेशवेपदी नियुक्ती केली परंतु दुसऱ्याच वर्षी त्याच्या त्यांच्या पदावर महादेव मतिमंद यास नेमले तो सुद्धा फार काळ या पदावर टिकला नाही इसवी सन सोळाशे बासष्ट मध्ये मा महाराजांनी मोरोपंत पिंगळे यास पेशवे पदावर नेमले मोरोपंत अखेर पर्यंत या पदावर राहिले जे कार्यक्षम प्रधान होते त्यांना महाराजांनी बदलले नाही मात्र अकार्यक्षम प्रधानांची त्यांनी पदावरून हकलपट्टी केलेली दिसून येते अशा पद्धतीने अष्टप्रधान मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासात शुक्राचार्य व कौटिल्याने महान ग्रंथ लिहिले शुक्राचार्याने शुक्रनीती व कौटिल्याने अर्थशास्त्र या ग्रंथातून प्रधान मंडळाची कल्पना मांडली रामायण महाभारत या काव्य ग्रंथातही प्रधान मंडळांची माहिती मिळते अशी आदर्शवत प्रधान मंडळाची कल्पना प्रत्यक्षात साकार करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाबाबत रियासतकार सरदेसाई म्हणतात शिवाजींनी अधिकाऱ्या स्वतंत्र जहागीर तोडून दिल्या नाहीत त्यांची कामे वंश परंपरा चालावी अशीही त्यांची योजना नव्हती त्यांनी आपले प्रधान अनेक वेळा बदलले आमची योग्यता हेच अधिकार मिळवण्याचे उत्तम साधन असा प्रघात त्यांनी घातला त्यांचे सर्व प्रधान अनेक बिकट प्रसंगात नावाजलेले व त्यांच्या धोरणात वाकफगार होते यावरून विचार करिता शिवाजींचे राज्य लोकनायक रणधुरंदर व मुस्सदी अशा पुरुषांच्या हातात होते अशा पद्धतीनं या प्रकरणातील अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्ये हे हा जो भाग आहे या ठिकाणी संपलेला आहे धन्यवाद